अधिक महिना तीन वर्षातून एकदा येतो या अधिक महिन्यात जावयाला वाण देतातच पण अजून एक गोष्ट सर्रास केली जाते ती म्हणजे सोनाराकड जाऊन जोडव्यामध्ये भर घालणं किंवा जोडवी बदलणं अगदी साध्यात साधी स्त्री सुद्धा अधिक महिन्यात जोडवी बदलतेच पण अधिक महिन्यात सौभाग्यवती स्त्रिया जोडवी का बदलतात ही जोडवी बदलत असताना कोणती चूक आपल्याला करायची नाही आणि जोडवी कशा प्रकारची आपल्या पायांच्या बोटामध्ये असायला हवी त्याचबरोबर जावयाला वान देताना कोणतीही वस्तू तेहतीसच का दिली जाते तेहतीसच अंक का वापरला जातो अशी बरीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवरचे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर अनवीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया अधिक मास हा दर तीन वर्षातून एकदा येतो याला पुरुषोत्तम मास म्हणून सुद्धा ओळखलं जातं आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांसाठी हा महिना अतिशय शुभ मानला जातो हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये विष्णूच्या काही सेवा किंवा इतर सेवा सुद्धा करू शकता हा महिना भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना आहे असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही संबोधलं जातं आणि अधिक महिन्यात सर्वात महत्वाची केली जाणारी गोष्ट म्हणजे जावयाला वान देणे तर या महिन्यात जावयाला नारायण स्वरूप समजून त्यांना वान दिले जातात त्यांचं आदरा तिथे केलं जातं या महिन्यात नारायण स्वरूप समजून आपल्या जावयाला वान म्हणून देण्याची पद्धत आहे त्याचबरोबर अधिक मासामध्ये मा तेहतीस या आकड्याचं महत्व काय आहे तर पहा अधिक महिना हा बत्तीस महिने सोळा दिवस आणि आठ तासानंतर येत असतो म्हणजेच साधारण तेहतीस महिन्यानंतर येत असतो या तेहतीस महिन्यांसाठी म्हणून तेहतीस वस्तूचे दान केले जाते आणि याचा उल्लेख अनेकदा तीस आणि तीन असा सुद्धा केला जातो हा महिना दर तेहतीस महिन्यांनी येत असतो त्यामुळे अधिक मासामध्ये तेहतीस ही संख्या महत्त्वाची आहे अधिक मास हा तीन वर्षानंतर एकदा येतोच पण अठरा वर्षानंतर फक्त एकदा हा मास श्रावणामध्ये येत असतो तुम्ही वानामध्ये अनारसे किंवा बत्तासे जे काही देत असाल ते तेहतीस या संख्येमध्येच असावे अधिक मासात आपल्या महाराष्ट्रामध्ये अनारसाचे वान जास्त करून जावयाला दिले जाते बऱ्याच ठिकाणी बत्तासे दिले जात असतील पण असे वान द्यावे जेणेकरून ते खाल्ले जातील हा महिना दर तेहतीस महिन्यांनी येतो म्हणूनच या तेहतीस अंकाला या मासामध्ये खूप महत्त्व आहे तर आता आपण पाहूया महिला पायात जोडवी का घालतात आणि जोडवी घालताना कोणती चूक करू नये लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची मंगळसूत्र हिरवा चुडा कपाळावर टिकली पायात पैंजण आणि जोडवी आजकाल मंगळसूत्र घातलं टिकली लावली बांगड्या घातल्या म्हणजेच स्त्रिया सौभाग्यवती आहेत हे सिद्ध होतं पण कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पाहिलं की तो विवाहित असेल किंवा नाही हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही पण त्यातल्या त्यात गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायाच्या बोटामध्ये जोडवी पाहिलं की ते धारण करणारी महिला विवाहित असते हेच सर्वांना कळून येतं त्यामुळे जोडवी घालणे ही लग्न झाल्याची निशाणी मानली जाते एक लग्न झालेली स्त्री गळ्यात मंगळसूत्र सिंदूर हातात बांगड्या हे सर्व घालतेच पण आपण लहानपणापासून आपल्या आईला आजूबाजूच्या काकूंना हे सर्व अलंकार घालताना पाहिली आहे या सर्व सुवासिनींच्या निशाणी मानल्या जातात नवीन नवरीच्या अंगावर मंगळसूत्रानंतर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातील जोडवे पायातील जोडवी हा सौभाग्य अलंकार असला तरी आजची फॅशन ही तितकीच लोकप्रिय आहे स्त्रियांप्रमाणेच आधुनिक युगातील मुलींनाही जोडवी घालायला आवडते आजकाल अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्य अलंकार नाजूक का होईना आवर्जून वापरतात लग्नावेळी स्त्रियांच्या पायाच्या बोटावर पहिला अलंकार चढते ते म्हणजे जोडवी स्त्रिया पायांच्या बोटात जोडवी घालतात कारण पायाच्या अंगठ्या शेजारील बोटामध्ये जी नस असते तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित ठेवते त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलांना अनेक फायदे होतात कारण चांदी हा धातू वाहक आहे त्यामुळे पाय जमिनीला टेकलेले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील ऊर्जा समतोल राखण्यास मदत करतात सध्या फॅशनच्या युगात ही पूर्वीसारखे मोठे जोडवी वापरत नसले तरी सध्या नाजूक नक्षीकाम केलेली जोडवी वापरण्याकडे स्त्रिया जास्त प्राधान्य देते पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जात असे त्यावेळी पायातील बोटात दोन पाच सात वेड्यांची जोडवी पाहायला मिळायची मात्र आता यामध्ये स्टीलची मेटलची जोडवीसुद्धा बाजारामध्ये अगदी ट्रेंडमध्ये फेरीवाल्यांकडून सहज मिळत आहे आता कमी वजनाची नाजूक जोडवी वेगवेगळ्या मनी घुंगरू नक्षीकाम अशा अनेक आकारातील वजनात जोडवी बाजारामध्ये उपलब्ध आहेत इमिटेशन जोडव्यामध्ये वीस रुपयापासून ते पाचशे रुपयांपर्यंत या जोडव्याच्या किमती आहेत आणि ती सर्वसामान्यांना परवडण्यासारखी सुद्धा आहे नववधू पासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण जोडवी आवर्जून वापरतात पायात जोडवी घालण्याचे फायदे सांगायचे झाले तर शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त आहे जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी असतो जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात मासिक पाळी नियमित होते त्याचबरोबर विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरवळीत होतो गर्भाची संवेदनशीलता वाढते जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांसपेशी व्यवस्थित काम करतात दोन्ही पायात जोडवे घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते हे झाले जोडवी घालण्याचे फायदे पण अशा अनेक जोडव्या आहेत ज्या की पायामध्ये घालू नये असं सांगितलं जातं त्यामध्ये पहिलं म्हणजे वेढणीची जोडी घालू नका असं सुद्धा सांगितलं जातं आता हल्ली अगदी साध्यासुद्धा जोडव्या मिळतात किती पण कमी वजनाच्या मिळतात पण चांदीचीच जोडवी आपल्याला आपल्या पायामध्ये बोटामध्ये घालायची आहे हे सगळे दागिने तुम्ही फॅशन म्हणून घालू नका तर या प्रत्येक दागिन्यामध्ये काहीतरी शास्त्र आहे सोने चांदी घातल्यामुळे आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळत असते त्याचबरोबर पायांच्या बोटामध्ये सोन्याचीसुद्धा जोडवी कधीही घालू नये असं सुद्धा म्हटलं जातं तुमची कितीही चांगली परिस्थिती असू द्या पण सोन्याची जोडवी तुम्ही किंवा पैंजण चुकूनही घालू नका जोडवी ही चांदीचीच चा असावी जोडवी आणि पैंजण कधीही सोन्याची घालू नये जर तुम्ही या दोन्हीपैकी काही जरी सोन्याचं घातलं तर लक्ष्मी मातेचा अपमान होतो असं म्हटलं जातं कारण कमरेच्या खालचा कुठलाही दागिना कधीही सोन्याचा नसावा कारण सोन्याला लक्ष्मी मातेचा दर्जा दिला आहे लक्ष्मी मातेचा मान दिला आहे त्यामुळे कमरेखालचे दागिने हे नेहमी चांदीचे असावेत तर अशा प्रकारे अधिक मासामध्ये आईने लेकीला लेकीने आईला बहिणी असतील तर एकमेकींना मावशी असेल तर मावशीला मावशीने मुलीला अशा प्रकारे तुम्ही एकमेकींची जोडवी बदलू शकता एकमेकींच्या जोडव्यांमध्ये भर घालू शकता पण अधिक मासामध्ये करणार असाल तर चांदीच्याच जोडव्यांना भर द्या कारण बघा जोडव्यांना जोडवी का म्हणलं जातं तर नात्यांना जोड देणारे म्हणजे नात्यांना जोडणारे असे हे जोडवे आहे तर हल्ली पती पत्नीमध्ये भांडणे वादविवाद होत राहतात दुरावा होतो अशा वेळेस काय करावे तर अधिक महस अधिक महिन्यामध्ये जोडव्यामध्ये भर घालावी असं म्हणलं जातं तर अशा प्रकारे अधिक मासाची निमित्त म्हणून सगळ्या सुवासिनींना जोडवी बदलण्यास निमित्त मिळते आणि अधिक मासामध्ये जोडवीमध्ये भर घालणं याचा एक वेगळाच फायदा आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा येत्या अधिक मासाला तुमची जोडवी नक्कीच बदला तर आता आपण पाहूया अधिक मासामध्ये काय करावे आणि काय करू नये तर साक्षात भगवान विष्णूंनी या मासाची जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे हाताने काम आणि मुखाने नाम घेत सत्कार्यात शारीरिक मानसिक आर्थिक गुंतवणूक करावी या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजापाठ करावेत सोत्रपठनामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून अधिक मासात जास्तीत जास्त सोत्रपठन करून सकारात्मकता वाढवावी अधिक मासात गरजवंताला यथाशक्ती दानधर्म करावा सामाजिक संस्थांमध्ये सेवा शुश्रूषा करावी अशी सेवा देवाच्या पायाशी चटकन रुजू होते मन विषयामध्ये न गुंतवता शक्य तेवढे हरिनाम घेऊन आपली रोजची कामे पार पाडावीत तर या अधिक मासात लग्न कोणतंही शुभ कार्य मुंज साखरपुडा कोणतंही मंगल कार्य अधिक मासामध्ये करू नयेत शक्यतर तुम्ही या समारंभाचे मुहूर्त या महिन्यामध्ये ठरवू शकता त्याचप्रमाणे घर खरेदी वास्तू खरेदी वाहन खरेदी इत्यादी मोठी आर्थिक गुंतवणूक असलेल्या गोष्टी अधिक मासात करू नये त्यासंबंधी बोलणी या मासा मासामध्ये पार पाडता येतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाबद्दल जोडव्यांबद्दल बरीच माहिती पाहिलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला, मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद